आणि ब्रेक नंतर बातमी येते धारावी मधून. धारावीकरांचा कुर्ल्यामध्ये होणाऱ्या स्थलांतराला विरोध आहे. धारावीकर यांचा कुर्ल्यामध्ये त्यांना स्थलांतर नको असं मंगेश कुडाळकर यांनी म्हटलेलं आहे. सरकारच्या निर्णयाला शिंदे गटातील आमदार मंगेश कुडाळकर यांनीच विरोध केला आहे. स्वतः आमदार मंगेश कुडाळकर आपल्यासोबत फोनलाईनवर जोडले गेलेले आहेत. मंगेशजी स्वागत तुमचं TV9 मध्ये. धारावीकरांचा कुर्ल्यामध्ये स्थलांतर नको असं तुम्ही या ठिकाणी म्हटलेलं आहे, नेमकी धारावीकरांची काय भूमिका आहे? नाही, आजच मला समजलेलं आहे की शासन निर्णय असा झालेला आहे की धारावीकरांचं पुनर्वसन कुर्ला येथील मातृवृद्ध शाळा या जागेवर होणार आहे. आणि त्या जागेवर मी आधीपासूनच जवळजवळ 2 ते 3 वर्षापासून सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करत आहे की त्या ठिकाणी बॉटनिकल गार्डन. आणि कुर्लावासियांची मागणी आहे की त्या ठिकाणी अंधेरीसारखं शहाजीराजे क्रीडा संकुलाच्या धर्तीवर त्या ठिकाणी क्रीडा संकुल व्हावं यासाठी माझा पत्रव्यवहार सुरू आहे. पण अचानकपणे अशा प्रकारचा शासन निर्णय झाल्यामुळे निश्चितपणाने आमच्या कुर्लावासियांच्या भावना दुखावलेल्या आहेत. आणि आमच्याकडे कुर्लावासियांकडे कुठेही ग्रीन झोन आणि त्या ठिकाणी जवळ 700 ते 800 झाडं आहेत. पारंपरिक जवळजवळ जंगल त्या ठिकाणी आहे आणि ते कुर्लावासियांचा एक श्वास आहे. आणि म्हणून पर्यावरणीय दृष्टिकोनातून सुद्धा ही जागा आम्हाला फार महत्वाची आहे. आणि त्याच्यामुळेच माझा हा व्यक्तिशः आणि आमदार म्हणून या ठिकाणचं लोकप्रतिनिधी म्हणून माझा विरोध आहे. धन्यवाद मंगेशजी, तुम्ही भूमिका या ठिकाणी मांडली त्याबद्दल.